पेट्रोल पंप चालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 11 एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी इंधन खरेदी बंद ठेवण्यात आले असून एका शिफ्टमध्ये पेट्रोल पंप सुरू असणार आहे. देशभरातील पेट्रोल पंप चालकाकडून दर 6 महिन्याला आंदोलन करण्याची घोषणा करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 11 एप्रिल पासून इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पंप चालकाच्या संघटनेकडून घेण्यात आला आहे. तसेच पंप एका शिफ्टमध्ये सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळचे आंदोलन यशस्वी होईल असा विश्वास पंप चालकांना आहे. पण गेल्या 2 वर्षात हे 8वे आंदोलन ठरणार आहे. पेट्रोल डिझेल डीलर्सची देशव्यापी संघटना असणाऱ्या या CIPD या संघटनेकडून पंप चालकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. गेल्या 2 वर्षात 8 वेळा त्यांनी आंदोलन इशारा दिला आहे.